जया किशोरी आजकाल हे नाव युवांमध्ये आणि सोशल मीडियावर बरंच फेमस झालंय लोकांनी तिला देवीचा दर्जा सुद्धा दिलाय त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी बघायला मिळते एवढंच नाही तर त्यांच्या सोशल मीडियावर मोटिवेशन स्पीचच्या ला साध्वी किंवा संत नाहीत त्या भजन आणि कथा पाठनाचे काम करणाऱ्या एक सामान्य महिला आहे पण त्यांना इतकी प्रसिद्धी कशी मिळाली त्या इतक्या पॉप्युलर कशा झाल्या हेच आज आपण बातमी मध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही बातमी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा जया किशोरी यांचं खरं नाव जया शर्मा हे आहे त्यांचा जन्म राजस्थान इथे झाला मात्र सध्या त्या कोलकाता येथे कुटुंबासह राहतात जया किशोरी यांचे कुटुंब पारंपारिक धार्मिक श्रद्धेशी निगडीत असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या घरात भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं आणि म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अध्यात्म्याच्या वाटेनं जायला सुरुवात केली जया किशोरीला लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णांची खूप ओढ होती ती कृष्णाला आपला सख्खा मित्र मानत असे आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये नेहमी मधुर गाणी म्हणत असे हनुमानजी सुंदरकाड त्यांच्या घरी कुटुंबात नेहमी वाचले जायचे आणि त्यानंतर त्यांनी भजन कीर्तन गायला सुरुवात केली आणि हळूहळू अनेक राज्यात भजनाचे कार्यक्रम करू लागले कृष्णासाठी त्यांची भक्ती बघून त्यांचे गुरुजी त्यांना राधा म्हणायचे आणि नंतर त्यांनीच तिला जया किशोरी हे नाव दिलं ज्याचा अर्थ राधाही होतो जया किशोरी यांनी लहान वयातच संस्कृतमध्ये श्लोक लिंगष्टकम शिव तांडव स्त्रोत्रम रामष्टकम इत्यादी गाणे सुरू केले त्यांचा मधुर आवाज सर्वांनाच आवडायला लागला होता त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी जया किशोरीने लाखो भाविकांसमोर सुंदर कांडचे पाठन केले त्यानंतरच जया किशोरी खूप लोकप्रिय झाल्या जया किशोरींचे भजन जागरण हे कार्यक्रम लोकांना खूप आकर्षित करत

आपल्या देखील मोटिवेट करतात जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध कथाकारांपैकी एक आहे त्या त्यांच्या कथांसाठी लोकप्रिय आहे तसेच प्रेरक भाषणांसाठी देखील ओळखल्या जातात त्यांचा आवाज खूप गोड आहे ज्यामुळे त्यांनी करोडो लोकांची मने जिंकली आहेत करोडो लोक रोज त्यांची भजन ऐकतात तसंच जया किशोरी त्यांच्या तीन दिवसाच्या नानी बाईका मायरा की कथा आणि सात दिवसाच्या श्रीमद भागवत कथेसाठी जास्त प्रसिद्ध आहे मीडिया रिपोर्ट नुसार असं म्हटलं जातं की त्या एका कार्यक्रमाचे जवळपास नऊ लाख रुपये घेतात पण त्यातून येणारे ते पैसे त्या एका अपंग संस्थेला दान करतात तर मंडळी तुम्हाला या अध्यात्माबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन विषयावर चर्चा करण्यासाठी लवकरच भेटूयात धन्यवाद